नमस्कार, आताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला आणखीन एक मोठा धक्का. हा बडा नेता करणार भाजपात प्रवेश. चला तर पाहूयात सविस्तर बातमी काय आहे ते. गुजरात विधानसभा पोटनिवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाला मोठा झटका बसला आहे. गुजरात काँग्रेसचे कार्याध्यक्ष हार्दिक पटेल यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी ट्विटरवर ही माहिती दिली. गेल्या काही महिन्यापासून ते नाराज होते. जनता या निर्णयाचे स्वागत करेल याची मला खात्री आहे, असंही पटेल म्हणाले. राहुल गांधी यांनी 15 दिवसांपूर्वी हार्दिक पटेल सोबत चर्चा केली होती. गुजरातमध्ये नोव्हेंबर डिसेंबर विधानसभा निवडणूक होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ते येत्या 2 आठवड्यात भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. 2019 लोकसभा निवडणुकीपूर्वी हार्दिक पटेलने 12 मार्च 2019 रोजी काँग्रेसचे प्राथमिक सदस्यत्व स्वीकारले. त्यानंतर अवघ्या 19 महिन्याच्या प्रवासात हार्दिक पटेल यांना गुजरात काँग्रेसचे कार्याध्यक्ष बनवण्यात आले. मात्र हार्दिक पटेल काँग्रेस हायकमांड समोर आपल्या मागण्या मांडत राहिल्या. गुजरात काँग्रेसच्या नेत्यांनी आपली कारकीर्द खराब केल्याचा आरोप हार्दिकने केला. हार्दिक पटेल यांनी काँग्रेसचे अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामा पत्र सादर केले. अनेक प्रयत्नानंतर काँग्रेस पक्षाने देश आणि समाजहिताच्या विरोधात केलेल्या कामामुळे मी पक्षाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे. त्यांनी पुढे लिहिले की देशातील तरुणाचा सक्षम आणि कणखर नेतृत्व हवा आहे, परंतु काँग्रेस पक्ष केवळ निषेधाच्या राजकारणापुरताच मर्यादित राहिला आहे. तर देशातील जनतेला विरोध नाही तर भविष्यात विचार करणारा पर्याय हवा आहे, असंही ते म्हणाले. अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद. 2021-22 चा विक्रमी गाळप हंगाम यशस्वी केल्याबद्दल गोकुळ शुगर इंडस्ट्रीज लिमिटेड आयोजित शेतकरी मेळावा आणि गाळप हंगाम सांगता समारंभ, सोबतच भव्य कृषी प्रदर्शन. महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री नामदार धनंजय मुंडे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार दत्तात्रय मामा भरणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होतोय. आपल्या सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय. आपले विनीत तुळजा भवानी साखर कारखान्याचे चेअरमन सुनील चव्हाण, गोकुळ शुगरचे चेअरमन दत्ता शिंदे, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर विशाल शिंदे, मॅनेजिंग डायरेक्टर कपिल शिंदे. कार्यक्रमाचं स्थळ शनिवार 21 मे 2022 रोजी सकाळी 9:30 वाजता गोकुळ शुगर इंडस्ट्रीज लिमिटेड, दत्तनगर, धोत्री, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर.